संध्या. लोणार तालुक्यात विविध ठिकाणी भारिप बहुजन महासंघाच्या शाखाफलकाचे अनावरण, अनेकांनी घेतला भारिप मध्ये प्रवेश. आता सविस्तर बातमी. लोणार तालुक्यामध्ये श्रेय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून व प्रदेशाध्यक्ष अशोकभाऊ सोनुने यांच्या आदेशनुसार भारिप बहुजन महासंघाच्या गाव तेथे प्रशाखा व घर तेथे कार्यकर्ता या मोहिमेला चांगलाच प्रतिसाद मिळत असून बहुजन समाजातील अनेक युवक भारिप मध्ये प्रवेश घेत आहेत. लोणार तालुक्यामध्ये प्रत्येक खेड्यापाड्यात भारिप बमच्या शाखा फलकाचे अनावरण मोठ्या उत्साहात होताना दिसत आहे. नुकतेच तालुक्यातील पारडी, शिरसाट, पोरखेडी, दिवी या ठिकाणी माननीय आमदार बळीराम शिरसकार, जिल्हाध्यक्ष विष्णूभाऊ माळे, संपर्क प्रमुख सदानंद माळे, मुख्य संघटक प्रशांतभाऊ वाघोदे, महासचिव मुमताज माई, विद्याधर गवई, प्राध्यापक डॉक्टर के बी इंगळे, डॉक्टर डोंगरदिवे, वसंतराव वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली लोणार तालुकाध्यक्ष संघपाल पणाडे यांच्या अध्यक्षतेखाली युवा तालुकाध्यक्ष अनित्य घेवडे यांच्या नेतृत्वात शाखा फलकाचे अनावरण झाले. दरम्यान लोणार तालुक्यातील भारिप बहुज महासंघाचे वसंतराव सरदार, सुनील इंगळे, राहुल अवसरमोल, सतीश इंगळे, जीतू डोंगरदिवे, शिवाजी नवघरे, राजेश जाधव, कैलास गवई, संतोष कटारे, अनिल पवार, गजानन वाघमोरे, संदीप गवई, अमोल साळवे, माळू इंगळे, समाधान मोरे, अमित काकडे, भास्कर मोरे, उमेश मोरे, शेषराव साळवे, दशरथ भारशंकर, राहुल हिवाळे, ब्रह्मानंद मोरे, रामेश्वर छोटे, रतन मोरे, संदीप सदावर्ते, सिद्धार्थ मोरे, मोहन जाधव आदीसह बहुजन समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बाळासाहेब आंबेडकरांच्या जयघोषाने सगळा परिसर जणाणून गेला होता. महावळीसाठी सागर पणाड, लोणार. भारिप बहुजन महासंघाच्या शाखा या ठिकाणी स्थापन करत आहोत आणि यापुढे सुद्धा आमच्या शाखा प्रस्तावित आहेत, त्या सुद्धा लवकरात लवकर या ठिकाणी होणार आहेत. म्हणून सर्व बहुजन सोबत घेऊन या ठिकाणी सत्तेमध्ये जाण्यासाठी गाव तिथे शाखा व घर तिथे कार्यकर्ता तयार करून सदैव बाळासाहेब आंबेडकर यांचं स्वप्न या ठिकाणी भारिप बहुजन महासंघाच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी लोणार तालुक्यामध्ये करीत आहोत आणि या ठिकाणी येणाऱ्या 2019 सदैव बाळासाहेब आंबेडकर यांचे आम्ही हात मजबूत करण्याचा या ठिकाणी एक चंग बांधला आहे आणि तो आम्ही या ठिकाणी केल्याशिवाय थांबणार नाही. एवढं बोलतो, धन्यवाद.